मी सोळा वर्षाची होते आणि ठाकूरांच्या वाड्यात काम करायचे येथील पुरुष अतिशय शक्तिशाली आणि देखणे आहेत हवेलीतील सर्वात धाकटा ठाकूर मला खूप आवडला परदेशातून शिक्षण घेऊन तो परत आला होता मी त्याला गुपचुप पाहत असे एके दिवशी मी त्याची खोली साफ करत असताना तो घरी नव्हता त्याचा फोटो बघत मी त्यात हरवून गेले आणि एसीच्या थंडीत कधी झोप लागले ते कळले नाही डोळे उघडले तेव्हा पायाखालची जमीनच सरकली होती कारण मला माझ्या पोटावर पुरुषी हाताचा स्पर्श जाणवत होता आणि तो पुरुषी हात माझ्या पोटातून खाली सरकत होता मी माझ्या वडिलांकडे पाहत होते ज्यांच्या हातात दारूची बाटली होती आणि ते माझ्या आईला जनावरांसारखे मारत होते माझे मन अनियंत्रितपणे रडू लागले मी असे जीवन जगेन असे कधीच वाटले नव्हते माझी आई लोकांच्या घरी काम करायची भांडी घासायची आणि तेव्हाच आमच्या घरातील स्टोव पेटायचा आणि माझे वडील नेहमी घरी यायचे आणि आईचे पैसे चोरून दारूची बाटली विकत घ्यायचे दारू पिऊन बाहेर वरांड्यात जायचे त्यांच्या या कृतीमुळे आईला खूप राग आला मी सोळा वर्षाची होते आणि प्रौढत्वात प्रवेश केला होता या कारणास्तव आई वडिलांच्या कृतीवर खूप नाराज होती आजही वडिलांनी दारूची बाटली आणली होती आणि वरांड्यात बसून प्यायला सुरुवात केली होती त्यामुळे आई चिडली आणि रागाने म्हणाली तुम्ही माझे पैसे का चोरलेत या गोष्टी करताना लाज वाटली पाहिजे मुलगी तरुण होत आहे आणि तू या गोष्टी करतोस दारू घरात का आणलीस बाहेर पिऊ शकलं असतास ना ऐकून वडिलांनी आईला मारहाण करण्यास सुरुवात केली आईने त्याला काही प्रश्न विचारले हे बाबांना सहन झाले नाही मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना माझा धाकटा भाऊ जोरात रडत होता या घरात मी डोळे उघडले तेव्हापासून मला भांडण्याशिवाय काहीच दिसले नव्हते माझे पण काही मित्र होते त्यांचे वडील होते पण ते माझ्या वडिलांसारखे नव्हते तर खूप सभ्य व्यक्ती होते मी जस जशी मोठी झाले तस तसे त्यांच्या आईने त्यांना मला पाहण्यास मनाई केली कारण माझे वडील मद्यपी आणि जुगारी होते आणि माझी आई लोकांच्या घरी काम करते हे माझे वास्तव होते मी वेदनेने रडत होते आणि माझा धाकटा भाऊ मला रडताना पाहून शांत झाला मग त्याने माझे अश्रू पुसले आणि माझे सांत्वन करू लागला आम्ही दोघेही असेच होतो एकाला एक त्रास झाला तर दुसरा त्याची काळजी घेत असे मी कितीतरी वेळ रडत राहिले आणि बाहेरून आईच्या किंकाळ्या बंद झाल्यावर मी भरांड्यात पाऊल टाकले Be. बाबा मागे वळून दारोपीत बसले होते आईला पाहिल्यावर माझे हृदयधस्त झाले अनेक ठिकाणी कपडे फाटलेले असून अंगावर निळ्या रंगाच्या खुणा दिसत होत्या पप्पाने आज मर्यादा ओलांडली होती आईला लाकडी पाईपने वार करण्यात आले आधार देऊन मी आईला आत आणले तिला चालता येईल अशी तिची अवस्था नव्हती माझ्या धाकट्या भावाच्या मदतीने मी तिला सावरले होते तर माझी आई वेदनेने रडत होती मला माहीत होतं की तिला या जखमांची सवय झाली होती ती या वेदनेने रडत नव्हती तर आता ती कामावर जाऊ शकत नव्हती आणि ती कामावर गेली नाही तर आमच्या घरातील स्टोव चालणार नाही ही चिंता तिला तिला खात होती काही वेळाने मी हळद टाकून कोमट दूध दिले जेणेकरून तिच्या आराम मिळेल आणि लहान भावाच्या डोक्यावर प्रेम करत मी म्हणाले आईची काळजी घे मी आईच्या जागी कामावर जाईन आणि तिथे काम करून परत येईन धाकट्या भावाने लगेच होकार दिला आणि मी माझ्या डोक्यावर चादर झाकून हवेलीच्या दिशेने चालू लागले हा ठाकूरांचा वाडा होता आणि इथल्या स्त्रिया राण्यांसारख्या होत्या हवेलीतील एक सुंदरस्ती होती आणि ती राज्य करत होती आणि पुरुष देखील देखणे आणि शक्तिशाली होते संपूर्ण गावात ठाकूरांचा अधिकार आणि प्रभाव होता पूर्वी जेव्हा मी ठाकूरांच्या हवेलीबद्दल ऐकायचे तेव्हा चित्रपट आणि कथांमधले तेच ठाकूर जे गावकऱ्यांवर अत्याचार करायचे ते माझ्या मनात यायचे आपल्या बहिणी मुलींच्या इज्जतीचा ते मान राखायचे पण आमच्या गावातचा ठाकूर तसा नव्हता तो अतिशय आदरणीय होता आणि गावातील बहिणी मुलींना मान देत असे गावातील सर्व मुली व महिलांना तो आपल्या बहिणी व मुली मानत असेस त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया देखील खूप आदरणीय होत्या आणि त्यांनी कधीही कोणावर वाईट नजर टाकली नाही आजपर्यंत बाहेरच्या व्यक्तीने त्यांच्या महिलांना पाहिलेही नव्हते ठाकूरांच्या वाड्याजवळून कोणी जात नव्हते आणि विशेषतः निर्लज्ज स्त्री तर नाही माझी आई अतिशय चारित्र्यवान स्त्री होती आणि धार्मिक होती म्हणून मोठ्या ठाकुर्णीने तिला कामावर ठेवले तिचा माझ्या आईवर खूप विश्वास होता कारण माझी आई कधीच खोटं बोलली नाही ती खूप कडक स्त्री होती जर आई हवेलीत गेली नाही तर ती दुसऱ्या दिवशी कामावरून सुट्टी घेऊ शकते मग आमच्या घरातील स्टोव कसा चालणार आमच्या पाण्याच्या खर्चाचे काय होणार म्हणूनच मला हवेलीत जाणे योग्य वाटले जेव्हापासून आईने वाड्यात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून आमच्या घरची परिस्थिती चांगली झाली होती आणि बाबांनाही रोज दारूची पाटली घेण्यासाठी पैसे मिळत होते देवाचे नाव घेत मी हवेलीत पाऊल टाकले हवेलीची भव्यता पाहून माझे हृदय धडधडू लागले हे लोक मला आईच्या जा जागी ठेवतील की नाही माहीत नाही मला दम लागत होता पण मी मागे हटले नाही मला इतके जवळ येऊन परतायचे नव्हते माझ्या आईची मैत्रिणी आंटीकडे जायचे होते फक्त तीच मला थोडल्या इकडे घेऊन जाऊ शकली मी माझ्या आईकडून अनेकदा ऐकलं होतं की तिची मैत्रीण जेवण बनवते त्यामुळे दुपारची वेळ होती आणि एवढा मोठा वाडा होता म्हणून तिचं उपस्थित असणं गरजेचं होतं मला समजले नाही की स्वयंपाकघर कुठे आहे पण जेवणाच्या वासावरून मला कुठल्या दिशेला जायचे याचा अंदाज आला होता मी स्वयंपाकघरात शिरले तेव्हा मला समोर शिला आंटी दिसली जी स्वयंपाक करत होती मी तिला हळू आवाजात हाक मारले तेव्हा ती माझ्याकडे वळली आणि आश्चर्यचकित नजरेने माझ्याकडे बघत म्हणाली तू आराधनाची मुलगी आहेस आणि मी लगेच होकार दिला आणि माझ्या येण्याचे कारण सांगितले हे सगळं ऐकून ती खूप भावूक झाली आणि मी शांतपणे डोकं टेकून पप्पांना शिव्या द्यायला सुरुवात केली काही वेळाने ती मला मोठ्या ठाकुरिणीच्या खोलीकडे घेऊन गेली आणि माझे हृदय कोरड्या पाण्यासारखे थरथरत होते मी चादर डोक्यावर अधिक घट्ट घातली होती कारण थोरल्या बाईची ताकद कशी अशी होती की भल्या भल्या बाईलाही थरका शिला आंटीने दार वाजवल्यावर आम्हाला आत प्रवेश दिला खोलीत प्रवेश करताच एक अतिशय सुंदर सुगंध माझ्या नाका तोंडात आला शिला आंटी मला सरळ मोठ्या घेऊन गेली आणि तिच्या पायाशी बसून माझ्या आईची संपूर्ण कहाणी सांगितली आणि मला मार्गदर्शन करताना म्हणाल्या की ही मुलगी तिच्या आईच्या वतीने काम करण्यासाठी आली आहे तिने माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मी माझे डोके टेकून थरथर कापत होते देवाने मला खूप सुंदर बनवले आहे माझी चेहऱ्याची वैशिष्ट्ये खूप निर्दोष होती ती काही वेळ माझ्याकडे बघत राहिली बघ म्हणाली मुली पडदा घालू नये चेहऱ्यावरचा एक केसही दिसू नये तू दिसायला चांगली आहेस म्हणूनच चा मी म्हणते उद्यापासून तू तुझ्या आईच्या जागी येशील तिचा आदेश देणारा आवाज ऐकून मी ताबडतोब डोकं टेकून आभार मानले आणि माझ्या घरी आले मनात खूप शांतता होती आता आईला काही त्रास नसावा तिचा उदरनिर्वाह सुरूच होता मला तिथे जास्त वेळ काम करावे लागले नाही त्यामुळे मी निवांत होते मी घरी आले आणि आईला पाहिले तर ती औषध आणि दुधाच्या प्रभावाखाली गाठ झोपेत होती मी धाकट्याच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि त्याच्याजवळ बसले तर वडील दारू पिऊन वळे होते दिवस आपापल्या गतीने निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हवेलीत पोहोचले माझी पहिली भेट परदेशातून आलेल्या मोठ्या साहेबांच्या मुलाशी झाली तो समोरून येत असताना मी घाबरून किचनकडे पळत होते मी पडण्यापूर्वी हृदयाचे ठोके वेगाने धावत होते माझ्या चेहऱ्यावरून पदर सरकला होता तो माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होता तो दिसायलाही खूप सुंदर होता पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली माझे डोळे थांबले होते मोठ्या बाईने आपल्या मुलाला असे पाहिले असते तर मला बरे वाटले नसते आज या हवेलीतला माझा शेवटचा नक्कीच दिवस होता मी पटकन पुन्हा तोंड झाकले आणि पटकन किचनच्या दिशेने जाऊ लागले मी स्वयंपाकघरात घरात शिरायचा आधीच त्या परदेशी माणसाने मला हाक मारली मी लगेच थांबले माझे हृदय एखाद्या अनियंत्रित घोड्यासारखे धावू लागले माझ्याकडे बघून तो म्हणाला मुली कॉफी बनवून माझ्या ताण आणि पटकन कर असं म्हणत तो मला न थांबवता वरच्या मजल्यावर गेला व्यक्ती खूप कणखर आहे हे गावातील प्रत्येक मुलांना माहीत होते काही दिवसापूर्वीच परदेशातून परत आला आणि आता वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता त्याचे नाव सूरजभान होते मी किचन शिरले आणि शीला आंटीला राधे राधे म्हणाले आणि त्या परदेशी ठाकूरची आज्ञा सांगितली मग ती लगेच म्हणाले की जर त्याने तुला विचारले असेल तर तू तर तुला हे काम करावे लागेल तो त्याच्या बोलण्यावर खूप ठाम आहे आणि जर तुझ्या व्यतिरिक्त कुणी त्याला कॉफी द्यायला गेले तर तो मान्य करणार नाही आईची नोकरीही धोक्यात येऊ शकते मी लगेच म्हणाले आणि ते मला कल्पना आहे मी पटकन कॉपी करून घेईन आणि मग त्याला पाहून परत देईन असे सांगतात मी लगेच कामाला लागले मला कॉफी कशी बनवायची हे माहीत होते अनेकदा आई आणि मी संध्याकाळी कॉफी प्यायचो माझ्या धाकट्या भावाला ती खूप आवडायची मी पटकन त्याच्यासाठी कॉफी बनवली आणि वरच्या मजल्यावर गेले आंटीला त्याच्या खोलीचे दिशानिर्देश विचारले होते माझे हृदय खूप ठिकाणी धडधडत होते या घरात हे माझं पहिलं काम यात मला यश मिळेल अशी आशा होती आंटी म्हणाली होती की वरच्या बाजूला शेवटची खोली ठाकूर सूरज होती म्हणूनच मी हिंमत एकवटली आणि त्या जागेकडे निघाले झाले दारावर हलकीशी टकटक झाली लगेच आतून आवाज आला ये मी एक दीर्घ श्वास घेतला आणि पावले आत घेतली माझ्या शरीराचे प्रत्येक छिद्र थरथरत होते मला माहीत नाही का मी विचित्रपणे घाबरत होते मी खोलीचा दरवाजा बंद केला नाही समोर बेडवर पाय ठेवून तो लॅपटॉपवर काम करत होता परवानगी घेऊन मी कॉफी त्याच्या शेजारी ठेवली आणि पटकन खोलीतून बाहेर पडू लागले पण याआधी दुसऱ्या ऑर्डरमुळे मला थांबावे लागले माझ्याकडे बघून तो म्हणाला माझा काळ्या रंगाचा सूट कपाटातून का काढ तो प्रेस कर आणि माझे शूज पण पॉलिश कर मला काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचे आहे मी विचित्रपणे घाबरले होते माझे मन त्याला सांगू इच्छित होते की मी घरातील कामे करण्यासाठी नाही तर भांडी धुण्यासाठी आहे पण बॉसला नाही म्हणणे म्हणजे मन एखाद्याची नोकरी धोक्यात घालण्यासारखे होते मी लगेच त्याच्या वॉर्ड्रॉपकडे सरकले माझे हात हळूहळू थरथरत होते मी वॉर्ड्रॉप उघडला तेव्हा हँगरमध्ये अनेक रंगीत कपडे लटकले होते पण काळा सूट कुठेच दिसत नव्हता व रस्ता नाही त्याला स्पष्ट दिसत नव्हते मी घाईत होते आणि सूट इकडे तिकडे फेकून दिला होता माझी घाबरगुंडी पाहून तो मागून म्हणाला मुली चेहऱ्यावरून हा लांब बुरखा काढून टाक आणि मग काम कर पण माझ्या चेहऱ्यावरून पडदा खाली सरकू नये असे ठाकूराईंनी मला आदेश दिला होता म्हणूनच मी त्याचा आदेश न मांडता त्याच बुरख्याने त्याचे कपडे शोधू लागले पण अचानक तो माझ्या मागून आला आणि माझ्या डोक्यावरून पडदा खाली सरकवला मी एकदम घाबरले आणि त्याच्याकडे वळले माझ्या मोठ्या डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकू लागले होते तो मादक नजरेने माझ्याकडे बघत होता माझ्या चेहऱ्यावरचा घाम हाताने साफ करत तो म्हणाला मुली मी तुला खाणार नाही एवढी का घाबरतेस निवांतपणे काम कर त्याचा हात माझ्या चेहऱ्याला लागताच मी लगेच तिथून निघून गेले तो गेला आणि पुन्हा बेडवर बसला पण त्याची नजर माझ्यावरून हटली नव्हती मला समोर एक काळा सूट दिसला मी काळा सूट काढला आणि पटकन इस्त्री करू लागली मी सोळा वर्षाची होते पण माझ्या आईने मला सर्व काही करण्यास भाग पाडले जर ती इतर लोकांच्या घरी कामाला जायची तेव्हा मला संपूर्ण घराची काळजी घ्यावी लागायची मी पटकन त्याचा सूट इस्त्री केला आणि तो टांगला आणि त्याचे बूट पॉलिश करायला सुरुवात केली मी नुकतेच शूज पॉलिश करून निघाले होते आणि तिथून निघताना मला त्याचा दुसरा ओरडण्याचा आवाज आला मुली कपडे तिथे ठेवू नकोस पण वॉशरूम मधला गिजर चालू कर त्याचे आदेश सुरू झाले होते आणि आता कठोर हो नव्हते एकामागून एक कामे केली जात होती मी एक दीर्घश्वास घेतला आणि लगेच त्याचा सूट बाथरूममध्ये टांगला आणि गिझर चालू करू लागले पण अचानक माझा हात शॉवरला लागल्याने तो चालू जा, चालू झाला आणि त्यामुळे मी पूर्ण भिजले मला शॉवर कसा बंद करायचा हे देखील माहीत नव्हते म्हणून घाबरून मी मोठ्याने म्हणाले शॉवर बंद करा माझे कपडे ओले होत असताना तो धावत आत आला आणि माझ्याकडे बघत म्हणाला मूर्ख मुलगी मी तुला गिजर चालू करायला सांगितले होते शॉवर नाही असे म्हणतात त्याने पटकन शॉवर बंद केला आणि मला बाथरूममधून बाहेर फेकले मी पण सुटकेचा श्वास घेतला आणि खोलीतून बाहेर पडू लागले पण त्याआधी त्याचा आणखी एक आवाज माझ्या कानावर पडला काही क्षणातच त्याने मला हुकूम दिला तो कप पण घे म्हणाला मी कप उचलला आणि पटकन खाली आले नाही तर तो पुन्हा काहीतरी मागेल अशी आशा होती खाली आल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला आणि मला माझ्या स्थितीबद्दल वाईट वाटले मग आईचा विचार करताच माझ्या डोळ्यात पाणी आले तिने माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी खूप सण केले आणि मी फक्त काही दिवस तिच्यासाठी काम करू शकणार नाही हा विचार म्हणत येताच मी लगेच सुरुवात केली अजून काही वेळ गेला असेल तोच अचानक सूरजबान स्वयंपाक शिरले आणि माझ्याकडे बघून म्हणाले मी माझ्या कामासाठी जात आहे मी परत आल्यावर खोली साफ कर आणि हे तुझे कर्तव्य आहे आजपासून माझी खोली साफ करणारी तूचशील असं म्हणत मी आंटीकडे ते पाहत राहिली आंटीला विचारले आईने हे सर्व केले का मला राग आला ते माझ्या आईला भांडी धुण्यासाठी पैसे देत असत हे अतिरिक्त काम करण्याबद्दल नाही मी जरा रागाने म्हणाले आणि ते मी तुम्हाला सांगते मी असा कोणाचा गुलाम होणार नाही आई भांडी धुवायची आणि मी पण तेच करणार मी अजून काही बोलणार होते तेवढ्यात अचानक मोठी ठाकुराईन स्वयंपाकघरात आली पहिल्याच दिवशी तुझी जीभ हलू लागली बघ अशा मुली आमच्यासोबत काम करू शकत नाही तुझ्या आईचे काम भांडी धुण्याचे होते आम्ही सहमत आहोत पण जरा तुला इतर बॉसने आदेश दिले असतील तर तू त्याचे पालन करणे आवश्यक आहे मला समजले आणि लगेच मान हलवली आणि म्हणाली नाही पण माझी मी माझ्या बचावात अजून काही बोलायचा प्रयत्न केला की तिने हात वर केला आणि मग माझ्याकडे बघत ती एक शेवटची गोष्ट सांगून निघून गेली की आज मी तुझी जीप हलताना जी पाहिली आहे भविष्यात जर तू हवेलीत जीव वापरण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव की आम्ही खूप शहाणे आहोत आणि क्षमा करणे आमच्या रक्तात नाही एवढं बोलून ती थांबली नाही तर शिलाला खुणा देऊन खोलीत गेली माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी सोळा वर्षाची होते मला या सर्व कामासाठी बनवले गेले नाही माझी आई मला या सर्व गोष्टींपासून नेहमी दूर ठेवते आणि कदाचित तिला माहित असेल की मला या सर्व गोष्टी करणे आवडत नाही बरं हळूहळू वेळ जाऊ लागला आईची प्रकृती दिवसेदिवस खालावत चालली होती आता मला कायमचे हवेलीत यायचे होते त्या परदेशी बाबूने माझा पगार वाढवला आणि मला धक्काच बसला त्याच्या दयाळूपणामुळे मला त्याच्या कामाबद्दल वाईट वाटले नाही उलट मला ते चांगले वाटले त्याला पाहिल्यावर माझ्या हृदयाची धडधड का जाणवत मुली ते कळत ते कळत नाही तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता तो जवळपास अठ्ठावीस वर्षाचा होता आणि मी फक्त सोळा वर्षाची होते पण असे असूनही मी त्याला पसंत करू लागले मी त्याला गुपचूप पाहत असे कारण मला भीती वाटत होती की जर कोणी मला असे करताना पाहिले तर माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल या हवेलीत माझ्याच वयाच्या मुली काम करत होत्या ठाकूरने आपल्या हवेलीतील महिलांसह पडद्याआड लपून ठेवले होते त्यांच्या कुटुंबातील महिलांना विनाकारण घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलांनाही त्यांनी खूप मान दिला होता आजपर्यंत एकाही ठाकूरने माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले नव्हते जो कोणी पाहायचा ते डोळे मिटून पुढे जात असे त्याशिवाय सूरज भान यांचा काळ आपल्या गतीने जात होता आणि मला इथे काम करून जवळपास दोन महिने झाले होते आता आई बरी होऊ लागली आणि ती म्हणाली की तुला आता कामावर जाण्याची गरज नाही मला माझी जागा घ्यायला आवडेल पण मी आईला नकार दिला आधी मला तिची अवस्था वाईट वाटत होती इतकं सण करूनही ती घरोघरी जाऊन आमच्यासाठी लोकांना मदत करायची आणि नंतर घरी आल्यावर लोकांचे कपडेही शिवायची मी तिला एवढंच सांगितलं होतं की तिने घरीपासून शिवणकाम करावं मी हवेलीचं काम ओरकून घेईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तो परदेशी बाबू पाहिल्याशिवाय मला घरी राहावं असं वाटत नव्हतं मला शांती मिळाली नाही त्याचं काम करणं ही माझी जबाबदारी होती कपडे इस्त्री करणे शूज पॉलिश करणे कॉफी बनवणे त्याला खाऊ घालणे त्याच्या खोलीची साफसफाईची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती आणि आजही शिला आंटी यांनी मला थोरल्या ठाकुराईंचा आदेश सांगितला होता की तिचा मुलगा असे सांगून निघून गेला आहे की मी खोलीतून बाहेर पडल्यावर माझी खोली स्वच्छ केली पाहिजे आणि वॉर्ड्रॉपमधील कपडे देखील व्यवस्थित केले पाहिजे मी ताबडतोब त्याच्या आदेशाचे पालन केले आणि झाडू आणि मुआपुसलत पटकन खोलीत प्रवेश केला पटकन खोली साफ करू लागले जेव्हा मी धूळ झाडण्यासाठी ड्रेसिंग टेबलवर कापड मारले तेव्हा तिथे सूरज भानचे चित्र ठेवले होते ते, ते, ते पाहून अचानक माझे हृदय विचित्र स्थितीला बळी पडले ही व्यक्ती माझ्या मनात गुपचूप स्थायिक झाली होती आणि मी या घराची दासी आहे आणि माझा सूरज भानचा काही संबंध नव्हता मी जमिनीची राख होते आणि सूर्य सूरजवान आकाशाचा चंद्र होता मी त्याला कधीच मिळू शकले नसते पण मनाच्या हातून मी लाचार होते कितीतरी वेळ मी त्याच्या जादूई व्यक्तिमत्वाकडे पाहत राहिले त्याच्या डोळ्यात अशी जादू होती की मी त्याच्यात तल्लीन व्हायचे मी जेव्हा जेव्हा समोर असायचे तेव्हा मी डोळेवर करत नसे मी फक्त गुपचुप त्याच्याकडे बघायचे पण मी न घाबरता त्या चित्राकडे बघायचे त्याच्या प्रत्येक अंगाचे त्याचे डोळे त्याचे ओठ त्याचे केस सर्व काही माझ्या हृदयात उतरत होते अचानक मी त्याचा फोटो उचलला आणि छातीशी घट्ट मिठीत धरला चित्र धरून मी त्याला स्टोलवर बसवले खोलीत सी चालू होता माझ्या आवडत्या व्यक्तीला थंड वातावरणात इतक्या जवळून पाहण्याची अनुभूती खूप आनंददायी होती मला हायसे वाटू लागले कामामुळे माझी पाठही दुखत होती थोड्याच वेळापूर्वी मी नहारी आणि रात्रीच्या जेवणासाठी बरीच भांडी धुतली होती आणि ती धुतल्याने माझी अवस्था बिकट झाली होती आराम मिळावा म्हणून मी पलंगावर पडले आणि मग सूरजभांचा फोटो छातीशी जवळ घेऊन कधी झोपी गेले ते मला कळलं नाही मला झोपून किती वेळ झाला होता माहीत नाही आणि तरीही मला असे वाटले की कोणीतरी माझ्या अगदी जवळ आहे आणि अचानक माझे डोळे एका झटक्याने उघडले कारण तो फक्त माझा प्रिय करण होता तर कोणीतरी माझ्या अगदी जवळ पडलेला होता आणि त्याचे हात माझ्या पोटावर फिरत होते मी श्वास रोखून पडून राहिले मला किंचाळायचे होते पण माझ्या घशातून आवाज निघत नव्हता आणि मग अचानक तो हात वरच्या दिशेने जाऊ लागला मी काही बोलायच्या किंवा किंचाळण्याआधीच त्याचा हात माझ्या ओटापर्यंत पोहोचला आणि माझा आवाज शांत झाला जो कोणी होता तो माझ्या अगदी जवळ आला होता आणि काही वेळाने मी पुन्हा अंधारात बुडून गेले होते हे मला कळत नाही माझे मन पूर्णपणे उडाले होते साधारण तीन तासांनी माझे डोळे उघडले मी अजूनही त्याच खोलीत हजर होते पण शुद्धीवर येताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती डोक्यावर आभाळ आल्यासारखे वाटले जेव्हा मी स्वतःकडे पाहिले तेव्हा मला स्वतःचा नाश झाल्याचे जाणवत होते शरीरात विचित्र बदल जाणवत होता जणू काही माझ्या अंगावर ट्रक चालला आहे माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव दुखत होता आणि माझ्यावर घोंगडी पांघरून त्याखाली स्वतःला पाहिल्यावर मला धक्काच बसला मी ज्या स्थितीत होते त्या ब्लँकेट खाली होते मी स्वतः पुरतेच बंदिस्त राहिले होते खोलीत कोण आले माझ्यासोबत हे सर्व कोणी केले माझा सन्मान कोणी कलंकित केला असे अनेक प्रश्न माझ्या मनात घुमत होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला अस्वस्थ वाटत होते मी उठून बसले होते मी खोलीत एक नजर टाकली आणि माझ्या बेशुद्धीचा फायदा कसा घेतला गेला मला स्वतःला याची जाणीव नव्हती मी पटकन माझे सामान्य कपडे घातले हवेलीच्या बाहेर पडले घरी आल्यावर खूप रडले माझी अवस्था अशी होती की तर माझ्या अंगात रक्त तर राहणार नाही माझ्या प्रतिष्ठेला कलंक लागल्याचे कोणाला कळले असते तर मोठी बदनामी झाली असती मला कोणीही नसतं हा विचार करूनच मला खूप वेदना होत होत्या मला कळत नाही की मी पुन्हा पुन्हा का ऊर्जित होत होते आताही माझे डोळे बंद व्हायला लागले होते कदाचित त्या व्यक्तीने मला काहीतरी मादक गोष्टी दिली असावी काही वेळाने मला झोप येऊ लागले आणि रडतच झोपी केले वेळेस पण तीन दिवस उलटून गेले होते आणि मी हवेलीत जात नव्हते कारण मला तसे वाटत नव्हते आईने एक दोन वेळा विचारल्यावर मी तिला टाळले पण मलाही घरची परिस्थिती बघावी लागली हवेलीतून फोन आला की माझ्याशिवाय छोटे साहेबांची खोली कोणी साफ करू शकत नाही कारण त्यांना इतर कोणाच्या हाताने खोली साफ करणे आवडत नाही आणि मग मला हवेलीत जाण्यास भाग पाडले गेले पण आता मी गप्प राहू लागले आता सूरज खुलीत आल्यावर मला अस्वस्थ वाटले मलाही त्याच्यावर अनेकदा संशय आला होता पण त्या दिवशी तो दुसऱ्या शहरात गेला होता त्यामुळे त्याचे परत येणे शक्य नव्हते सकाळी तो परत आला पूर्वी मी माझ्या मनाप्रमाणे सूरजची खोलीत साफ करायचे आता सूरजने मला हाक मारली तेव्हाच मी तिथे जायचे आताही मी सूरजची रूम साफ करत होते तेव्हा सूरज पण रूममध्ये आला माझ्याकडे एक नजर टाकल्यावर तो बेडवर बसला होता पण त्याची नजर फक्त माझ्याकडेच होती त्याच्या येण्याने माझ्या हृदयाचे ठोके अनियमित होत होते वर पाहिले आणि पटकन खाली पाहिले कारण सूरजबान माझ्याकडे टक लावून पाहत होता मी खोलीतून बाहेर पडायला लागले तेव्हा त्याने मला बोलावून थांबवले तो म्हणाला थांब सलोनी रूम पूर्ण साफ झाला नाही अजून कुठे चालली आहे मी म्हणाले मी नंतर करेन मला सध्या बरे वाटत नाही तो बेडवरून खाली उतरला आणि माझ्या जवळ आला त्याने माझा हात धरून मला बेडवर बसवले त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल काळजी होती त्याचा स्पर्श जाणवताच माझ्या अंगावरचे प्रत्येक उभे राहिले मी पटकन हात सोडला आणि खोलीच्या बाहेर आले त्याची नजर लांबून माझ्या मागे लागली होती माझ्या मनात एक आनंदी विचार आला की सूरज माझ्यावर प्रेम करू लागला आहे पण त्या क्षणी माझे हृदय रक्ताच्या अश्रूने रडू लागले कारण माझा आदर पणाला लागला होता आणि जेव्हा सूरज भानला माझे सत्य कळेल तेव्हा तो त्याच्या प्रेमापासून दूर गेलेला असेल कारण हे ठाकूर त्यांच्या सन्मानासाठी आपले प्राण घेतात आणि बलिदान देतात त्या दिवशी मी हवेलीत जास्त राहिले नाही आणि घरी परत आले आणि त्यानंतर पंधरा दिवस मी हवेलीत गेली नाही प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून आई हवेली जाऊ लागली एके दिवशी आई घरी आली तेव्हा ती म्हणाली सलोनी छोटे साहेब तुला फोन करत आहेत ते सांगत होते की मला फक्त सलोनीने साफ केलेली खोली आवडते मला इतर कोणाची स्वच्छता आवडत नाही सलोनी हे करते आम्ही दोघे आई आणि मुलगी वाड्यातील कामे करू मी भांडी धुवून टाकेन तू छोटे साहेबांची खोली साफ कर आणि दोन पैसे हाती येतील मलाही तुझं लग्न करायचे आहे तुझ्या हुंड्यासाठी किती पैसे जोडावे लागतील ते मला माहीत नाही अशा रीतीने हळूहळू पैसे जमा केले तर ते नंतर सोपे होईल माझ्याही मनाला सूरजमान पाहायचा होता आणि मग मनाच्या हातून होऊन मी दुसऱ्या दिवशी कामावर आले माझी तब्येत अजूनही पूर्णपणे बरी झाली नव्हती मी स्वयंपाकघरात भांडी धुत असताना उभी असताना अचानक मला अस्वस्थ वाटू लागले माझे हृदय धडधडायला लागले आणि लगेच मला प्रचंड उलटी आली आईला त्या दिवशी माझ्या लहान भावाची तब्येत बदल नसल्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन जावे लागले म्हणून ती आज हवेलीत आली नाही मी तिच्या वाट्याची भांडी घासत असताना अचानक मला उलट्या होऊ लागल्या माझी अवस्था पाहून तिने लगेच मला पकडून जवळच्या खुर्चीवर बसवले आणि पाण्याचा ग्लास भरून माझ्या लावला मग पुन्हा एकदा माझे हृदय धडधडू लागले आणि पुन्हा मला बेहोश वाटायला लागलं होतं मोठ्या अनिच्छेने परवानगी घेतली आणि मला घरी पाठवण्यात आले पण घरी आल्यानंतरही माझी तब्येत खूपच खराब होती माझी आई समजूतदार स्त्री होती माझी अवस्था बघताच तिला समजले की प्रकरण काहीतरी वेगळेच आहे तिने लगेच तिच्या मैत्रिणीला सुयनीला घरी बोलावले आणि जेव्हा माझी तपासणी झाली तेव्हा मी गरोदर होते मी बातमी माझ्या अंगावर विजयसारखी पडली मला स्वतःचा अंत झाल्यासारखे वाटले हे कसे घडले माझ्याशी गैरवर्तन करणारी व्यक्ती कोण हे मला माहीतही नव्हते ताई निघून गेल्यावर माझी आई माझ्या खोलीत आली आणि काही क्षणातच मला बेदम मारहाण केली तिच्या ओटावर एकच प्रश्न होता खरंच सांग तू तो कुणाशी तोंड काळे केले तर माझं एकच उत्तर होते आई मला माहीत नाही काही वेळाने ती तिथेच बसून रडू लागली आणि मग माझ्याकडे बघून ती शिव्या द्यायला लागली की सलोनी मी तुला तेव्हा बाहेर काढले नाही हा पुरुषांचा समाज आहे तो निष्पाप स्त्रियांना जगू देत नाही मला काही बोलायचे नव्हते आईचे बोलणे ऐकून मला लाज वाटली आणि मग मी त्या दिवशीची घटना आईला सांगितली आणि तिचे एकच उत्तर होते ते ठाकूर लोक आहेत आम्ही जे बोलू त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही अचानक मला मोठ्या ठाकूरणीचा विचार आला ती चपळ स्वभावाची असली तरी ती तिच्या तत्वावर खूप ठाम होती आजपर्यंत मी कधीही अन्याय करताना पाहिले नाही मी आईकडे बघून म्हणाले आई तुझा माझ्यावर विश्वास नाही मी तुझी मुलगी नाही का मी असे का करेन असे तुला वाटते अचानक तिने मला मिठी मारली आणि म्हणाली मला माहीत आहे की माझी मुलगी खोटे बोलू शकत नाही पण ते लोक खूप श्रीमंत आहे आमचे आणि विशेषतः त्या मोठ्या ठाकूरणाईचे कोण ऐकणार पण मी हिम्मत हारले नाही मोठी ठाकूराईन नक्कीच माझे ऐकतील हे मला माहीत होते मी आणि आई हवेलीत गेलो तिच्या पायाशी बसून तिला त्या दिवसाची सगळी माहिती सांगितली ती काही क्षण गप्पत झाली आणि मग माझ्याकडे बघून ती म्हणाली मुली जर तुझी गोष्ट जराही कुठे निघाली तर लक्षात ठेव आम्ही तुला मारून टाकू आणि आमची पोच इतकी उंच आहे की तुला कोणीही वाचवू शकणार नाही तिचे पाय धरले आणि म्हणाले हो आम्ही काही नुकसान करत नाही आहोत मी त्या दिवशी छोटे ठाकूर यांच्या खोलीत गेले होते आणि त्याच दिवशी कोणीतरी माझ्याशी हे कृत्य केले हे ऐकून त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाला बोलावून सर्वांचा डीएनए चाचणी करून घेतली आणि माझ्या विचारसरणीच्या पूर्णपणे विरुद्ध निकाल माझ्या समोर आला ज्याला मी माझा राजपुत्र मानत होते ज्याच्या घरी मी मनापासून काम करत होते ज्याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा येत असे तोच माझी इज्जत लुटणारा निघाला होता माझ्या हृदयाचे हजार तुकडे झाले होते मी माझ्या मनात बांधलेल्या प्रेमाच्या महालाचे तुकडे झाले होते ठाकूर शहरातून लवकर परतले होते आणि मला त्यांच्या खोलीत झोपलेले आढळले त्याने ते पाहिले आणि मग माझी इज्जत लुटली या सगळ्याचा विचार करूनच मला उत्सुकता निर्माण झाली ठाकूर ऐन खूप कडक स्त्री होती पण तिने मला होऊ दिले नाही त्या क्षणी तिने तिच्या पतीला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि माझे लग्न छोटे ठाकूर सूरजबानशी झाले मी त्या माणसाचे तिरस्कार करत होते पण लग्नानंतर त्याने सांगितलेल्या इतर गोष्टी ऐकून मला धक्काच बसला तो म्हणाला की मला पहिल्या दिवसापासूनच तो माझ्याकडे आकर्षित झाला होता त्याला मी हवी होते माझ्या निरागस चेहऱ्याने त्याला पापाला आमंत्रण दिले होते आणि त्याने ठरवले होते की माझे अस्तित्व प्राप्त करूनच तो मरणार आहे विशेषतः जेव्हा त्याने मला ओल्या कपड्यांमध्ये पाहिले तेव्हा मला पाहताच त्याचे हृदय अप्रामाणिक झाले सुरुवातीला त्याला माझे शरीर बळ जबरीने घ्यायचे होते पण हळूहळू तो माझ्या निरागसतेच्या आणि माझ्या सौंदर्याच्या प्रेमात पडला त्याला वाटले की तो मला नाते पाठवेल आणि माझ्याशी विधिपूर्वक लग्न करेल मला स्वीकारेल पण त्याला संधी मिळाली नाही त्या दिवशी मी चुकून त्याच्या खोलीत झोपले तेव्हा तो अचानक खोलीतला मला पलंगावर झोपलेले पाहून आधी त्याला धक्काच बसला मग तो मला उठवण्यासाठी माझ्या जवळ आला आणि जेव्हा त्याने मला उठवायला हात लावला तेव्हा त्याच्या मनाला माझ्याबद्दल अप्रामाणिक वाटू लागले त्याने नकळत माझ्या उठाचे चुंबन घेतले आणि त्या ते पलीकडे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही हळूहळू त्याचे हात माझ्या अंगावर आले होते आणि जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा त्याला धक्काच बसला आणि त्याने अचानक माझ्या मानेची नज दापली बेशुद्ध पडले होते सूरज म्हणाला की नंतर त्याला खूप पश्चाताप झाला माझी माफी मागायची होती आणि माझ्याशी लग्न करून मला सन्मानही द्यायचा होता पण जे तेव्हा मी हवेलीत आले नव्हते तो रोज माझ्या वाटेवर होता आणि तो माझ्याशी काही बोलायच्या आधीच मी स्वतः मोठ्या ठाकूरणीकडे पोहोचले होते आणि तिला माझी अवस्था सांगितली होती आणि मग घाई घाईत मी सुरजशी लग्न केलं होतं सूरज म्हणाला की जे काही झालं ते चुकीचे होतं पण यावेळी एक गोष्ट चांगली झाली की मी तुला मिळवलं आहे मी वचन देत आहे की मी तुझ्या आयुष्यात कधीही दुःख येऊ देणार नाही तुझ्या सर्व दुःखांची मी भरपाई करेन त्या व्यक्तीने हळूहळू माझा द्वेष दूर करायला सुरुवात केली होती माझी तब्येत बरी नसल्याची मला आशा होती पहिली गोष्ट म्हणजे मी तरुण होते आणि त्याशिवाय हो। मी खूप कमकुवत होते त्यामुळेच त्यांनी मला खूप सपोर्ट केला होय त्याने चूक केली मी त्याला कधीही माफ करू शकत नाही माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला होता पण आता तो माझा नवरा होता तो माझ्या भावी मुलाचा वडील होता काहीही झाले तरी मी तेस हरु हरु वेल ते स्वीकारावे लागले हळूहळू वेळ जाऊ लागला नऊ महिने कसे गेले ते मला कळेच नाही कारण मी माझे दिवस आणि रात्र सूरजभानच्या कुशीत घालवत होते आणि नऊ महिन्यानंतर माझ्या कुशीत एक चंद्रासारखा मुलगा जन्माला आला जो 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 सूरजसारखा दिसत होता त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून सूरजभानने माझ्या वडिलांना त्याची बुद्धिमत्ता परत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यातही मदत केली होती आमच्या घरीची परिस्थिती चांगली झाली ज्या घरात मी लोकांचे आदेश ऐकायचे आता त्याच घरात मी राज्य करत आहे मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत